मनाच्या गाभाऱ्यात रुंजी घालणाऱ्या विचारांना सुरेल शब्दाचं कोंदण सादर करण्यासाठी येत आहेत आजच्या प्रमुख अतिथी माननीय श्रीमती नेहाजी दामले, शिक्षण संचालिका महाराष्ट्रीय मंडळ पुणे। माननीय श्रीमती नेहाजी दामले, सर, नंतर अजय बापना सर, यावलकर सर, सुनील कामत सर, बागे सर आणि या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये सदस्य, विद्यार्थी मित्र, पालकवर्ग आणि माझे समोर जे रुजन बसले आहेत सगळे, त्यांना सगळ्यांना वंदन करते आणि बोलायचा प्रयत्न करते। आता इथे जो सरांनी माझा परिचय करून दिला, तर या परिचय करून देण्यामध्ये माझं काहीच महत्त्वाचं मोठा वाटा नाही आहे। ते सगळं शक्य झालं ते फक्त माझ्या या शाळेमुळे आणि माझ्या शाळेतल्या शिक्षकांमुळे। कारण शाळेने मला काय दिलं हे जर मी आत्ता सांगायला सुरू केलं तर मला दिवस पुरा पडणार नाही। आणि इथे मुलं सगळी त्यांचं परफॉर्मन्स सादर करायला, बक्षिसं घ्यायला जी आतुर आहेत, तो कार्यक्रम राहून जाईल। त्यामुळे ते आपण नंतर कधीतरी बोलू। जर सामंत सरांनी मला कधीतरी पुन्हा इन्व्हाइट केलं तर या सगळ्या मुलांशी मला जास्त बोलायला आवडेल। मला इथे उभं राहून बोलण्यापेक्षा तिथे जाऊन बोलण्यात जास्त मजा येते। तर आज इथे मला बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते। आता या शाळेने मला काय दिलं ह्याचं मी फक्त एका वाक्यात तुम्हाला सांगू शकते की मी काही वर्षापूर्वी मी तुमच्यासारखी त्या साईडला बसलेली होते, ती आज मी इथे आली आहे। याच्यामधला जो प्रवास आहे माझा तिथून इथे येण्याचा, तो माझा या शाळेमुळे शक्य झाला आहे। त्यामुळे शाळेचे किती आभार मानू ते कमीच आहेत। आता प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आहे तर थोडं तरी तुमच्याशी काहीतरी दोन चार शब्द तुम्हाला सांगितले पाहिजेत म्हणून थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करते। एकतर आत्ताच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छिते की आपल्या शिक्षकांचा हा तुम्ही आदर करा। कारण आपले शिक्षकच असे असतात की ज्यांना इतर कुठलाही स्वार्थ नसतो, पण आपला सर्वांगीण विकास कसा व्हावा, आपण पुढे कसे जाऊ शकतो याचा ते विचार करत असतात। आणि या गोष्टी शाळेमध्ये ते जे काही काही एक एक ॲक्टिव्हिटीज घेतात त्याच्यातनं शक्य होतात। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपले आईवडील आणि आपले शिक्षक हे दोन अशा व्यक्ती आहेत की ज्या फक्त आपल्या चांगल्याचा विचार करतात। त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलांचं आणि तुमच्या शिक्षकांचं, आणि शिक्षकांना तर तुम्ही आदर हा दिलाच पाहिजे, त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये अत्यंत मानसन्मान असला पाहिजे। त्यांचं तुम्ही म्हणणं ऐकलं तर खरंच तुम्हाला खूप पुढे त्याचा फायदा होऊ शकतो हे माझ्या स्वानुभवावरनं सांगते आहे। त्यानंतर आयुष्यात तुम्ही मोठं यशस्वी व्हायचं असेल तर संधी तुम्हाला शोधली पाहिजे। जी संधी येते त्या संधीचा परफेक्ट वापर करून घ्यायला पाहिजे। नवीन परिस्थिती, नवीन लोक आणि संधी हे आपल्या नेहमीच दार ठोठवत असतात, तर ती आपल्याला ओळखता आली पाहिजे। तर ती कशी ओळखायची यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे। पूर्वीच्या काळी गुरुकृती जाऊन शिकत असत, तर असाच एक आश्रम होता। त्या आश्रमामध्ये काही मुलं शिष्य शिकत होती आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झालं तर अशा शिक्षकांना दीक्षा, अशा विद्यार्थ्यांना शिक्षकांना दीक्षा देण्याची वेळ आली। तर त्यांचे जे गुरु होते ते गुरुनी त्यांना बोलवलं तिघांना आणि त्यांना सांगितलं की आता तुम्हाला दीक्षा द्यायची आहे पण मला असं वाटतं की तुमची परीक्षा घ्यावी। तर मी ती तुमची परीक्षा घेतो आणि नंतर मग मी ठरवीन कोणाला दीक्षा द्यायची आहे। म्हणून गुरुजी, त्यांचे गुरुजी असतात, ते प्रत्येक मुला तिघांना एक एक मूठभर हरभरे देतात आणि त्यांना सांगतात की 6 महिन्यानंतर तुम्ही हे हरभरे घेऊन या आणि मग बघू कोण परीक्षेत पास होत आहे। त्याप्रमाणे तिघांना जरा थोडं आश्चर्य वाटलं की दीक्षा देण्याचं काम तर खरं 5 मिनिटाचं 2 मिनिटाचं आहे, मग आपले गुरु असं का म्हणतायत। बरं ठीक आहे, पण गुरुंचं ऐकलंच पाहिजे म्हणून ते निघताना घरी जातात। त्याच्यातला पहिला असतो तो अगदी त्याला असं वाटतं नाही आता आपल्याला काहीतरी चांगलं केलंच पाहिजे म्हणून तो ती कुंडी बांधतो त्या हरभऱ्याची आणि पडताळ्यात ठेवतो। दुसऱ्या दिवशी उठतो बघतो तर ते उंदराने पस्त केलेले असतात। त्याच्यातला दुसरा असतो तो जरा सतर्क असतो, तो एका डब्यात ठेवून देतो।
तर आणि मग नंतर 6 महिने जातात. 6 महिन्यानंतर तिघही शिष्य आपल्या गुरुंकडे जातात. गुरु त्यांना विचारतात की काय झालं, मी तुम्हाला हरभरे दिले होते त्याचं काय झालं. तर त्याच्यातला पहिला शिष्य असतो तो सांगून टाकतो की मी ते ठेवले होते गुरुजी पडताळात पण उंदरांनी खाऊन टाकले. दुसरा म्हणतो नाही नाही मी आणले म्हणून डबा उघडतो आणि त्याच्यातनं ते हरभरे देतो. आणि तिसरा जो त्यांचा शिष्य असतो तो त्यांच्यासमोर पोतभर हरभरे ठेवतो आणि गुरुजींना म्हणतो की गुरुजी तुम्हाला आवडेल नाही आवडेल माहिती नाही पण मी असा विचार केला की हे मुठभर हरभरे असंही नाही तरी मला 6 महिन्यांनी परत करायचंच आहेत. तर मग आपण त्याचं मातीत पेरले आणि ते आणखी जास्त आपण केले तर चांगलं होईल. हा विचार मला जास्त आवडला आणि म्हणून मी त्याप्रमाणे करायचं ठरवलं. तर तुम्हाला हा विचार आवडेल का नाही मला माहिती नाही, याची भीती होती. पण गुरुजींना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्या शिष्याला जवळ बोलवलं आणि त्याला म्हणाले की तू खूप चांगला विचार केला आहे आणि दीक्षा द्यायला मी तुझीच निवड करतो आहे. आणि गुरुजींनी त्याला दीक्षा दिली. तर ह्या गोष्टींचा तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही मुलांना संधी ओळखायला शिका आणि पुढच्या आयुष्यात भविष्यात काय जे घडणार आहे त्याचा आत्ताच तुम्ही विचार करा आणि त्याप्रमाणे तुमची लाईन ऑफ ॲक्शन ठरवा. आणि तुम्ही जर असं करण्यात यशस्वी झालात तर नक्कीच तुमचं आयुष्य खूप सुखकर होईल, तुम्ही सगळ्या ठिकाणी यशस्वी व्हाल अशी मला आशा आहे. या ठिकाणी मला इथे बोलवलं म्हणून मी संयोजकांचे परत एकदा खूप खूप आभार मानते. तुम्ही सगळ्यांनी मुलांनी शांतपणे ऐकून घेतलं, कुणीही बोलत नाही आहे, मस्ती करत नाही आहे हे बघून खूप आनंद झाला. तर तुमचंही खूप खूप मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कामाशी राखून इमान आदर्शाचे देणे दिले परिसासारखे जीवन तुमचे. आपण आपल्या कार्यातून लाख जीवांचे सोने केले. मॅडम आपण आहात KL पोंदा हायस्कूलची शान, आपला आहे आम्हाला खूप खूप अभिमान. धन्यवाद मॅडम.